सुस्वागतम। वर्ग चौथा, विषय मराठी, पाठ 10वा, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वाध्याय। समानार्थी शब्द। नेता, पुढारी। त्याग, सोडून देणे। वकील, न्यायालयात एखाद्या पक्षाचे पुराव्यानिशी समर्थन करणारा। शूर, पराक्रमी। निराश, हताश। अग्रगण्य, मुख्य। विरुद्धार्थी शब्द। यश विरुद्ध अपयश। पुढाकार विरुद्ध माघार। प्रचार विरुद्ध अपप्रचार। विचार विरुद्ध अविचार। स्मृती विरुद्ध विस्मृती। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला। जवाहरलाल नेहरूंच्या मुलीचे नाव प्रियदर्शनी इंदिरा होते। 14 नोव्हेंबर हा पंडित नेहरूंचा जन्मदिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो। पंडित नेहरूंना मुले चाचा नेहरू म्हणायचे। एका वाक्यात उत्तरे लिहा। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते। प्रश्न दुसरा, भारताची पहिली स्त्री पंतप्रधान कोण होती? उत्तर, भारताची पहिली स्त्री पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या। प्रश्न तिसरा, पंडित नेहरूंना काय आवडत असे? उत्तर, पंडित नेहरूंना लहान मुले आवडत असत। प्रश्न चौथा, पंडित नेहरूंना कोणता सर्वोच्च मानाचा किताब मिळाला? उत्तर, पंडित नेहरूंना भारतरत्न हा सर्वोच्च मानाचा किताब मिळाला। प्रश्न पाचवा, पंडित नेहरूंनी कोणत्या तत्वांचा प्रसार केला? उत्तर, पंडित नेहरूंनी आराम हराम हे या तत्वांचा प्रसार केला। 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, पंडित नेहरूंना शांतीदूत का म्हणायचे? उत्तर, पंडित नेहरूंनी जागतिक शांततेचा पुरस्कार केला म्हणून त्यांना शांतीदूत म्हणत असत। प्रश्न दुसरा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा केव्हा फडकवला? उत्तर, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।